याच संदर्भात आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर येते. मराठा आंदोलकांनी काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांच्या गाडीची तोडफोड केली आहे. नांदेड तालुक्यातील पिंपळगाव निमजी इथली ही घटना आहे. तर आमदार मोहन हंबर्डे हे सुरक्षित असल्याचं सध्या कळत आहे. हंबर्डे हे एका कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. त्याच दरम्यान मराठा आंदोलकांनी हंबर्डे यांच्या पार्किंगमध्ये उभी असलेली गाडी फोडली आणि हे दृश्य आपण पाहू शकतोय. मराठा आंदोलकांनी हंबर्डे यांची ही गाडी फोडल्यानंतरची ही दृश्य आहे. गाडीच्या संपूर्ण काचा या आंदोलकांनी फोडलेल्या आहेत. एकूणच मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वातावरण चांगलंच तापू लागलेलं आहे आणि मराठा आंदोलकांच्या निशाण्यावर सध्या राजकीय नेते असल्याचं दिसतंय.